दौंड तालुक्यामध्ये गावटी दारू अड्ड्यावरती राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई करत अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वीसहून अधिक कर्मचाऱ्यांनी हवेली व दौंड तालुक्यात अठरा गावटी दारू बनवणाऱ्या ठिकाणावर छापा टाकून गावठी दारू व दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन असा अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे ही कारवाई सलग तीन दिवस करण्यात आली आहे याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव यांनी दिली